आज का स्पेशल। हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज का स्पेशल मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत। बदाम खाल्ल्यानंतर आपली मेमरी शार्प होते असं म्हणतात, म्हणूनच अधनमधन बदाम खावा। पण तो बदाम असा नुसता उचलून तोंडात टाकण्यापेक्षा त्या बदामाची एखादी चटपटीत रेसिपी केली तर मजा येईल ना। आज आपल्यासोबत आहेत कल्याणी, बघूया कुठची रेसिपी दाखवत आहे। हॅलो कल्याणी। हाय। बदामाची कुठची रेसिपी दाखवत आहे तुम्ही? आज मी दाखवणार आहे बदामाचा रोल। याच्यामध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे, कांद्याची पात, श्रावण घेवडा, गाजर, बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, हा बदाम गार्निशिंगसाठी, लिंबू रस, टमॅटो सॉस, आलं, मिरची आणि लसणाचा ठेचा, मीठ, कॉर्न आणि ब्रेड क्रम्स। आणि हे जे आहे हे मैदा आणि पाणी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। ओके, सो लेट्स स्टार्ट। हो चालू, सुरुवात करूयात। आधी पॅन ठेवायची, थोडंसं तेल टाकून घेऊ आधी। या तेलामध्ये थोडी कांद्याची पात, ती चांगली परतून घेऊ। हा आता आपण श्रावण घेवडा टाकला त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत गाजर। रंग आहे बघा ना गाजराचा, सॉलिड हा असा हिरवा लाल रंग पण एकदम छान वाटतो, त्यातून बटाट्याचा पिवळसर पांढरा रंग। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये उकडलेले कॉर्न टाकणार आहोत, स्वीट कॉर्न, कारण हे असे दातामध्ये येतात खाताना, असे ते खूप छान वाटतात एकदम। कॉर्न उकडताना तुम्ही त्याच्यात मीठ वगैरे टाकलेलं? नाही नाही, नुसतंच त्याच्या पाण्यामध्ये कॉर्न उकडून घेतले। त्यानंतर ह्याच्यात आपण टाकणार आहोत काजूचे तुकडे। त्यानंतर घालणार आहोत आपण आलं, लसूण, मिरचीची पेस्ट। आपण हा स्मॅश केलेला बटाटा टाकणार आहोत। हे घ्या, आता टेक द चार्ज। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। बदामाचे रोल्स करावे असं कसं काय आलं तुमच्या डोक्यात? कारण बदाम मुलांना तसे खूप आवडतात बदाम खायला, आणि बदाम खरं तर असं म्हणतात की भिजवून आणि मग ते खावे, म्हणजे आदल्या दिवशी रात्री भिजवायचे, दुसऱ्या दिवशी त्याचे साल काढायचं आणि मग ते खायचे। पण तसे खायला आवडत नाहीत, ते खरंच विचित्र लागतात, म्हणजे त्यापेक्षा कच्चे आम्ही नुसते बदाम जास्त खायला लागतात किंवा खारवलेले। त्याच्यामुळे मग असं आलं की बदाम तर पोटात गेले पाहिजेत, मग काय म्हणजे, आणि चटपटीत तर खूप आवडतं, त्याच्यामुळे मग म्हटलं हे असं करून बघावं जरा काहीतरी, म्हणजे वेगळं काहीतरी। आणि असे माझे म्हणजे सारखं चालू असतं की वेगवेगळं काही ना काहीतरी शोधायचं आणि करायचं। आता ह्याचे मला वाटतं आपण रोल्स करू ना, रोल करायचे, तळायचे। हो हो, ते तळायचे, मग तेल तापत ठेवते। हे झालंय आता हा गोळा आपला। हा आता आपण काढून घेऊ, गॅस बंद करू का? गार व्हायला लागेल हे। आता हे चांगलं गार झालेलं आहे, तर आता ह्याचे आपण छोटे छोटे रोल करून घेऊयात। तेलही तापलंय। हा, आणि मग बदाम कधी घालायचे? आता बदामामध्ये आपण ते घोळवायचे। अच्छा, बदामात घोळवायचे? हा। आणि प्लस ब्रेड क्रम्स मध्ये? ब्रेड क्रम्स मध्ये। ओके, तर हे जे मैदा आणि पाण्याची जी आपण पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आधी हे रोल टाकणार। हा, मैदा साधारण एक चमचा भर मैदा, आणि तो मैदा पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घ्यायचं। बरं, आणि त्याचे रोल करायचे।
चांगलं कडकडीत तेलामध्ये ते तळायचे बस बस बस. आणि वरती बदामाचे तुकडे लावले त्याच्यामुळे ते बदामाचे तुकडे असे तोंडामध्ये येतात, त्याची चव छान लागते आणि ते तळले जातात मुख्य. एक्झॅक्टली माझ्या मनात मगाशी तेच येत होतं की ह्याच्यामध्ये इतकी इन्ग्रेडियंट्स आहेत पण तरी त्याचं कव्हर बदामाचं आहे, त्यामुळे ते बदाम रोल असं नाव आहे. थँक्स लॉट, इतकी मस्त आणि चटपटीत खुसखुशीत रेसिपी दाखवली आहे तुम्ही. थँक्यू. या चटपटीत आणि खुसखुशीत रेसिपी नंतर आता वेळ झालीये अशाच एका खुसखुशीत ब्रेकची. सो कुठेही जाऊ नका, पाहत रहा आय नो राम बंधू आज काय स्पेशल. कुठचा शोपीस दाखवतेस तू आज? आज आपण आईस्क्रीम स्टिक्स पासून एक फ्रेम टाईप तयार करणार आहोत ज्यात आपण मेसेज लिहू शकतो आपल्याला हवा तो आणि कोणाला गिफ्ट करू शकतो. आज काय स्पेशल.